मतदारसंघ आपलाच आहे, तो राहता तालुका आहे. राहता तालुक्यात जे काही 10-12 ग्रामपंचायती होत्या त्याच्यात एकदम मोठी समजली जाणारी पुंतंबा ग्रामपंचायतीचं 12,000 मतदान आहे. त्याच्या पाठोपाठ वाकडी ग्रामपंचायतीचं 8-10 हजार मतदान आहे आणि चितळी ग्रामपंचायत. या तिन्ही मोठ्या ग्रामपंचायती ज्या राहत्या तालुक्यात आता पूर्वी त्या विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निश्चित होत्या, परंतु तिथल्या जनतेला तिथं परिवर्तन हवा होता. आम्ही प्रभावीपणे काम केलं लोकांपुढं, आम्ही वस्तुस्थिती मांडली. काही ग्रामपंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता, पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेलेली नाही. त्या पाणी पुरवठा योजनेसाठी आपण खूप प्रयत्न केला आणि या सगळ्या बाबींमुळं या तिन्ही महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती राहता तालुक्यातल्या त्या आपल्याकडे आलेल्या आहे. दुसरं असं की एक गणेश कारखाना आपण आपल्या ताब्यात आला, त्याचप्रमाणे ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्या, कुठेतरी अशी चर्चा होऊ लागली की तुम्ही राहता मतदारसंघात विधानसभेसाठी तुम्ही निवडणूक लढवणार? नाही, असं काही मनातही नाही. आणि चर्चा अनेक होतात की या दुसऱ्या पक्षात जाणारे इकडे चालले तिकडे चालले, पण या सगळ्या निरर्थ चर्चा आहे. आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या खाली काम करतो आणि पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने काम चालू आहे. असं नाही, पूर्वीपासून स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब त्या भागामध्ये नेतृत्व करत होते, प्रतिनिधित्व करत होते, तो मतदारसंघ देखील तिथपर्यंत होता. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक नवीन पिढीतल्या युवकांची अपेक्षा होती की तुम्ही त्या कारखान्यात लक्ष घालावं. हे खरं आहे की काही प्रमाणामध्ये पराभूत होण्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्यांचे मेहुणे उभे राहिल्यामुळं 15,000 मतदान त्यांनी खाल्लं आणि अवघ्या 450-450 मतांनी स्नेहलताताई कोल्हे यांचा पराभूत झाला. आणि जेव्हा पक्ष एक एक मतासाठी त्या ठिकाणी विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, याच्यासाठी जेव्हा प्रयत्न करत होता तेव्हा आम्हाला राहून राहून वाटायचं की हे जर झालं नसतं तर एक मत पक्षाला अतिरिक्त त्या ठिकाणी भाजप चिन्हावर आम्हाला देता आलं असतं. आणि त्याचा पक्षश्रेष्ठींनी योग्य तो दखल घेतली असेल किंवा त्याचा अभ्यास केलाही असेल असे आम्हाला अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.